नमस्कार, एस एम रेसिपी मराठी मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण इंस्टंट मॅगी म्हणजे आजच्या न्यू जनरेशनचं फूड पाहणार आहोत। तर ही डिश मी शेअर करणार नसून माझी मुलगी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। याच्यामध्ये आपण तीन स्टाईलनी ही मॅगी पाहणार आहोत। पहिली स्टाईल म्हणजे मसाला वेजी मॅगी, सेकंड चायनीज शेजवान मॅगी अँड थर्ड चीज मॅगी। चला तर मग पाहूया इंस्टंट अशी मॅगी। फॅमिली पॅक मॅगी घेतलेली आहे, नॉर्मल आपण जी यूज करतो ती। यात आपल्याला चार स्लाइसेस मॅगीचे भेटतात। आपण आता हे मध्ये उभे ब्रेक करून घेणार आहोत। आपल्याला मॅगी ही जेव्हा आपण पहिली शिजवत आहे तेव्हा आपल्याला 70% शिजून घ्यायची आहे, जास्त कुक करायची नाही आहे। हे मॅगी मसाला चार, मी ऑलरेडी बोलली की चार मॅगीचे स्लाइसेस असतात, त्यामुळे चार मसाले दिलेले आहेत। आणि आपण ही मॅगी उभी ब्रेक करून घ्यायची आहे, कारण ती आपण आडवी ब्रेक केली तर त्याचे जे स्प्रिंग्स आहेत ते खूप शॉर्ट होईल आणि मॅगी शॉर्ट खायला जास्त मजेशीर नसते। आता हे आपण कुक करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आता आपली मॅगी वेल कुक झालेली आहे, 70% खूप जास्त कुकही झाली नाही आहे। आता मी आपण पहिली मसाला वेजी मॅगी बनवतोय, तर त्यासाठी मी पहिलं तेल यूज केलेलं आहे। तेल मी कढईत टाकून घेतलं आहे। यात मी आता प्रथम भाज्यांमधील कांदा टाकत आहे। आपला कांदाही व्यवस्थित थोडा कुक झालेला आहे। याच्यात मी ढोबळी मिरची, गाजर आणि मटार हे बाकीचे वेजेस भाज्या टाकून घेत आहे। आपण हे व्यवस्थित टॉस करायचं आहे सर्व भाज्यांना। नंतर मीठ टाकायचं आहे। भाज्या टाकल्या त्यामुळे मी मीठ ॲड केलेलं आहे आणि त्यांनी भाज्याही लवकर शिजतात। मॅगी मसाला, लाल तिखट, मसाला वेजी मॅगी त्यामुळे लाल तिखट हे यूज झालंच हवं। तुम्हाला इतर कुठले मसाले आवडत असतील तर तुम्ही तेही यूज करू शकता, खूप मस्त लागते ही मॅगी। आता मी पाणी यूज केलं आहे, थोडंसं भाज्या व्यवस्थित कुक व्हाव्या यासाठी। आता मी हे 2-3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता भाज्या एकदम व्यवस्थित कुक झाल्या आहेत। आता यामध्ये मी नूडल्स ॲड करून घेत आहे। आता खूप महत्त्वाची स्टेप आहे, आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कारण फ्लेवर वेजेसचा मॅगीला लागणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि मसाल्यांचा सुद्धा। व्यवस्थित आपल्याला जे चमचे काही लागतील त्याने, आपण जे कम्फर्टेबल आहे त्याने मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी हे व्यवस्थित मिक्स करून आपली मसाला वेजी मॅगी, एकदम टेस्टी मॅगी रेडी आहे। आता इथे मी ऑइल यूज केलं आहे। आता मी चायनीज शेजवान मॅगी बनवणार आहे। आता यात मी मिरची टाकून घेतलेली आहे। आपण मोस्ट ऑफ द टाइम चायनीज फूडमध्ये मिरची यूज करतो, लाल तिखट जास्त मोस्ट ऑफ द टाइम यूज नाही करत। आता मी नूडल्स मसाला टाकून घेत आहे, आपला जो शेजवान नूडल्स मसाला असतो तो। त्यानंतर शेजवान चटणी, त्यानंतर मी आपला रेग्युलर मॅगी मसाला पॅकेट मधला मी टाकून घेतलेला आहे। ही कॉम्बिनेशन तुम्हाला ऑड वाटेल पण खूप मस्त लागतं, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा। आता मी मगाशी आपण मसाला वेजी मॅगी मध्ये टाकली नूडल्स मॅगीचे, तसे आपण यात ऍड करून घेणार आहोत। पाहू शकता मी व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे, आपल्या मॅगीला एकदम रेड शेजवान कलर आलेला आहे।
इथे आपली चायनीज शेजवान मॅगी रेडी आहे, तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आता आपण चीज मॅगी करत आहोत, त्यासाठी आपण पहिलं बटर, चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो टाकून घेणार आहोत. आता आपण हे वेल मिक्स करून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर आता आपल्याला मेन इन्ग्रेडियंट चीज टाकून घेणार आहोत. मी माझ्या मॅगीच्या याने चीज ॲड केलेला आहे. नंतर दूध, आपण पाणी आत्ता चीज ॲड केल्यानंतर यूज नाही करू शकत, त्यामुळे मी इथे दूध ॲड केलेलं आहे. हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याला आपण थोडं फ्लेमवर कुक होऊन झाल्यानंतर आपण त्यात मॅगी मसाला ॲड करून त्याच्यात नूडल्स ॲड करायचे आहेत, मॅगी नूडल्स. आणि आता हे पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आता थोडं वरतून चीज ॲड करून हे परत एकदा मिक्स करून घेणार आहे, कारण चीजचा वरतून टाकलेला फ्लेवर खूप छान येतो. पाहू शकता आपली चीज मॅगी, चीजी मॅगी अशी रेडी आहे. मसाला मॅगी, त्यानंतर शेजवान चायनीज मॅगी आणि चीजी चीज मॅगी, अशा आपल्या तिन्ही मॅगी रेडी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या या रेसिपी आवडल्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.